डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा 15 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत स्थगित ठेवण्यात आल्या होत्या। त्या परीक्षा आता पुन्हा ऑनलाईन पद्धतीने 3 मे पासून सुरू होत आहेत। सुधारित वेळापत्रकानुसार सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 3 मे 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी सराव परीक्षा मॉक टेस्ट दिलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 28 एप्रिल 2021 ते 2 मे 2021 या कालावधीत मॉक टेस्ट देणे गरजेचे आहे। मॉक टेस्ट देण्यासाठीच्या काही इन्स्ट्रक्शन या आहेत। विद्यापीठाची लिंक आहे, परीक्षेची लिंक आहे bamu.unionline.in। या लिंकवर विद्यार्थ्यांना आपली मॉक टेस्ट देता येईल। त्यानंतर एंटर युअर यूजर नेम अँड पासवर्ड फॉर लॉग इन। विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। युजर नेम इज युअर PRN नंबर अँड पासवर्ड इज युअर डेट ऑफ बर्थ इन DDMMYY फॉर्मॅट। या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल। मॉक टेस्ट अर्थात प्रॅक्टिस टेस्ट किंवा प्रॅक्टिस परीक्षा एक्झाम ही कंपल्सरी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा देणं गरजेचं आहे। यानंतर आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ऑनलाईन परीक्षेचे युजर मॅन्युअल। सर्वप्रथम चेकलिस्ट अर्थात मूलभूत गरजा, अँड्रॉइड डेस्कटॉप लॅपटॉप फ्रंट कॅमेरा सहित फोनचा कॅमेरा वर्किंग कंडिशन मध्ये असणे आवश्यक आहे। यानंतर आपले अधिकृत फोटो ओळखपत्र JPEG फॉर्मॅटमध्ये 100 KB पेक्षा कमी साईज मध्ये परीक्षा घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइसवर उपलब्ध असणे आवश्यक आहे। गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स ब्राउझर वापरावा। इंटरनेट कनेक्शन सक्रिय असणे आवश्यक आहे। पेन्सिल कागद इत्यादी वस्तू गरज असल्यास जवळ ठेवाव्यात। या परीक्षेची लिंक आहे bamu.unionline.in। उमेदवारांसाठी काही सूचना आहेत। युजर नेम हा आपला PRN नंबर आहे आणि पासवर्ड DDMMYY स्वरूपात आपली जन्मतारीख आहे। ऍक्टिव्ह टेस्टवर क्लिक करा आणि आपली टेस्ट निवडा। साइन इन वर क्लिक करा। आपल्याला फेस ऑथेंटिकेशन प्रोसेस मधून जावे लागेल। यानंतर फोटो आयडी पडताळणी, सिलेक्ट फाइल वर क्लिक करून आपले फोटो ओळखपत्र अपलोड करा। फोटो JPEG फॉर्मॅट मध्येच असणे आवश्यक आहे। फोटोची साईज 100 KB पेक्षा कमी असणे आवश्यक आहे। आपला चेहरा वेबकॅम समोर आणा जेणेकरून सिस्टीम आपला चेहरा आपल्या फोटो ओळखपत्राबरोबर तपासून पाहू शकेल। फोटो पडताळणीमध्ये आपला चेहरा मॅच न झाल्यास आपल्याला परीक्षा देता येणार नाही। आपला फोटो यशस्वीरित्या अपलोड झाल्यानंतर आपली परीक्षा चालू होईल। वेबकॅम फोटो पडताळणी, वेबकॅम द्वारा परीक्षा सुरू असताना तुमचे वेळोवेळी फोटो काढले जातील व आपण काही गैरप्रकार करीत नाही आहात याची सतत पडताळणी होत राहील। या परीक्षेचे सतत पर्यवेक्षण होत राहील। काही गैरप्रकार आढळल्यास विद्यार्थ्यास परीक्षेतून बाद करण्यात येईल। विद्यार्थ्यास वेळोवेळी सूचना ताकीद स्क्रीनवर दिली जाईल। परीक्षा देताना विद्यार्थी बसला असेल त्या खोलीत विद्यार्थी सोडून दुसरे कोणीही असता कामा नये। परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारचे बोलणे खुणा करणे इत्यादी करू नये, अन्यथा विद्यार्थ्यास परीक्षेतून बाद केले जाईल। परीक्षा देताना विद्यार्थ्याच्या आजूबाजूस कोणी दुसरी व्यक्ती आढळल्यास विद्यार्थ्याची परीक्षा त्वरित स्थगित केली जाईल। स्टेप फॉर सिस्टीम फंक्शन्स। पेजच्या वरील डाव्या कोपऱ्यात विद्यार्थ्याचे पूर्ण नाव दिसेल। स्टेप्स फॉर सिस्टीम फंक्शन्स। आपले लॉग इन झाल्यावर आपणास परीक्षेच्या पेजवर प्रवेश देण्यात येईल। पेजच्या वरील डाव्या कोपऱ्यात विद्यार्थ्याचे पूर्ण नाव दिसेल। आपला परीक्षेत उरलेला वेळ आपल्याला स्क्रीनच्या वरील उजव्या कोपऱ्यात दिसत राहील। प्रश्न क्रमांक, प्रश्नाचे गुण, बुकमार्क हे सर्व वरच्या ओळीत दिसतील। फिक्या राखाडी रंगात विद्यार्थ्यास प्रश्न दिसतील। या भागात उत्तराचे सर्व पर्याय दिसतील। विद्यार्थ्याने क्लिक करून योग्य पर्याय निवडणे अपेक्षित आहे। नेव्हिगेशन्स,
परीक्षेच्या पेजवर सर्वात खाली मध्यभागी असलेल्या फर्स्ट, प्रीवियस, नेक्स्ट, लास्ट या कीज वापरून विद्यार्थी कोणत्याही प्रश्नावर जाऊ शकेल. क्वेश्चन बुकमार्क इनव्हॅलिड. पेजच्या सर्वात खालील भागात उजवीकडे क्वेश्चन्स बटन आहेत. क्वेश्चन्स क्लिक केल्यावर विद्यार्थ्यास प्रश्नांची अनुक्रमणिका दिसेल. बुकमार्कवर क्लिक केल्यावर स्क्रीनवरील प्रश्न बुकमार्क केला जाईल, ज्यायोगे विद्यार्थ्यास त्या प्रश्नावर परत जाणे सोयीस्कर होईल. अवैध बटणावर क्लिक केल्याने प्रश्नावर अवैध चिन्ह जोडले जाते. जर वापरकर्त्यास किंवा विद्यार्थ्यास खात्री असेल की उत्तरे चुकीची आहेत अशा वेळी या बटणाचा उपयोग करावा. क्लिअर अँड सबमिट टेस्ट. पेजच्या सर्वात खालील भागात उजवीकडे क्लिअर व सबमिट टेस्ट ही बटणे आहेत. क्लिअरवर क्लिक केल्यास विद्यार्थ्याने सोडवलेले पर्याय रद्द होऊन त्यास दुसरा पर्याय निवडता येईल. सबमिट टेस्टवर क्लिक केल्यावर सिस्टीम विद्यार्थ्यास तुम्हास नक्की टेस्ट सबमिट करायची आहे काय हे इंग्रजीत विचारेल. विद्यार्थ्याने कन्फर्म केल्यावर त्याची टेस्ट सबमिट होईल. सिलेक्ट ऑप्शन. पर्यायाच्या डावीकडील बटणावर क्लिक केल्यावर तो पर्याय निवडला जाईल. निवडलेला पर्याय सेव्ह झाल्याचे विद्यार्थ्यास पेजच्या सर्वात वरील भागात हिरव्या नोटिफिकेशन बारद्वारा सूचित केले जाईल. सेव्ड मेसेज. प्रश्न सेव्ह करताना काही एरर झाला तर विद्यार्थ्यास लाल रंगाचा नोटिफिकेशन बार मध्ये एरर दिसेल. असा काही एरर आल्यास विद्यार्थ्याने त्वरित ऍडमिनिस्ट्रेटर बरोबर संपर्क साधावा. एरर आल्यास विद्यार्थ्याने ब्राउझर बंद करावा, आपली शंका अडचण सपोर्ट वर पोस्ट करावी व अडचण सोडवली गेल्यानंतर पुन्हा लॉग इन करावे. एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त 3 वेळा रिलॉग इन करता येईल. क्लिअर ऑप्शन. क्लिअर बटन क्लिक केल्यास विद्यार्थ्याने निवडलेला पर्याय रद्द होऊन त्याला पुन्हा पर्याय निवडणे शक्य होईल. विद्यार्थ्याचा पर्याय रद्द झाल्याने त्याला पिवळ्या रंगाच्या नोटिफिकेशन बार द्वारा सूचित केले जाईल. क्वेश्चन्स बटन. क्वेश्चन्स बटन क्लिक केल्यावर विद्यार्थ्याने प्रत्येक प्रश्नास निवडलेले पर्याय दिसतील. लिस्ट ऑफ क्वेश्चन्स. या कोष्टकात विद्यार्थ्यास सारे प्रश्न व त्यांच्या उत्तराचे विद्यार्थ्याने निवडलेले पर्याय दिसतील. काही प्रश्न बुकमार्क केलेले असतील तर तेही दिसतील. प्रश्न क्रमांकावर क्लिक केल्यास विद्यार्थ्यास त्या प्रश्नावर जाता येईल. बुकमार्क बटणावर क्लिक केल्यास बुकमार्क केलेले सारे प्रश्न दिसतील. विद्यार्थ्यास काही प्रश्नाचे उत्तरे विचार करून नंतर द्यावेसे वाटल्यास बुकमार्क बटणाचा उपयोग करता येतो. क्वेश्चन इन्फॉर्मेशन सेक्शन मध्ये बुकमार्क केलेल्या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक त्यांच्या बरोबर बुकमार्क आयकॉन दिसेल. क्वेश्चन इन्फॉर्मेशन सेक्शन मध्ये बुकमार्क केलेल्या प्रश्नाचा प्रश्न क्रमांक त्याचबरोबर बुकमार्क आयकॉन दिसेल. इनव्हॅलिड बटन. इनव्हॅलिड बटणावर क्लिक केल्याने प्रदर्शित चिन्हास अवैध चिन्हासह चिन्हांकित केले जाते. उमेदवाराची उत्तरे चुकीची असल्याचा विश्वास असल्यास अवैध हे चिन्ह उपयुक्त आहे. इनव्हॅलिड आयकॉन. क्वेश्चन प्रश्नाच्या प्रश्न माहिती विभागात प्रश्नचिन्ह आणि गुणांसह अवैध चिन्ह प्रदर्शित केले जाईल. सबमिट बटन. परीक्षेचा पेपर वेळेआधी सबमिट करावायचा असल्यास विद्यार्थ्याने सबमिट बटन दाबावे. वेळ संपल्यावर परीक्षेचा पेपर आपोआप सबमिट होईल. सबमिट कन्फर्मेशन मेसेज. विद्यार्थ्याने सबमिट बटन दाबल्यास त्याला वरील प्रमाणे इन्फॉर्मेशन मेसेज दिसेल. त्याने कन्फर्म केल्यावरच परीक्षा सबमिट होईल. एकदा सबमिट झालेला पेपर पुन्हा विद्यार्थ्यास देता येणार नाही. आपला पासवर्ड एरर दाखवत असेल तर संबंधित महाविद्यालयाच्या IT कोऑर्डिनेटरशी संपर्क साधावा. सर्व विद्यार्थ्यांना या ऑनलाईन परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.